सोलापुरात गेल्या आठवडाभरापासून कांद्याला मोठा भाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकरी मालही मोठ्या प्रमाणावर आणत आहेत. मात्र मार्केट यार्डात येणाऱ्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर चोरी होत आहे. या प्रकाराने आज व्यापारी, बाजार समिती व्यवस्थापन, हमाल यांच्यात मोठ्या प्रमाणावर वाद उफाळून आला. याचा परिणाम कांदा लिलाव बंद पाडण्यावर झाला. काही हमाल आणि व्यापाऱ्यांनीही सातत्यानं चोरी होत असल्यानं व्यवस्थापनाकडे दाद मागितली. या प्रकारामुळं सकाळच्या सत्रातील लिलाव खोळंबले. भाव मिळेल या आशेनं आलेले शेतकरी तिष्ठत थांबले होते. यार्डातील चोऱ्या रोखा अशी मागणी पुन्हा पुढे आली असून बराच वेळ अधिकाऱ्यांसमोर हमाल आणि व्यापारी आपली बाजू मांडत होते. अखेर दुपारी प्रशासनाकडून चोरी थांबवण्याबाबत ठाम निर्णय होतील या आश्वासनानंतर लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली. या संदर्भात आमदार विजयकुमार देशमुख आणि व्यापाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. व्यापारी लोकांचं, अडकवा लोकांचं म्हणणं होतं की ह्या इथं रात्री जो कांदा लावला शेट्समध्ये गोडाऊनमध्ये त्या तिथला कांदा रात्री थोडा बहुत चोरीला जातो, त्यामुळे त्यांना जो दिवसभराचा व्यवसाय करून जो कमिशन मिळतं त्या कमिशनचा जेवढं चोरी झालेलं कांदा आणि कमिशन त्यांच्या पदरात पडत नाही त्या कांद्याच्याबद्दल ते कमिशन वजावट होत आहे, त्यामुळे ते नुकसानात येतात आणि त्यामुळे आणि शेतकरी लोकांना उशीर झालं आजच्या लिलावमध्ये 2 तासामध्ये, त्यामुळे ते आज संतप झाले, थोडं नाराज झाले आणि आता कृषी उत्पन्न बाजार समिती ताबडतोब लिलाव चालू करण्यात आलेले कृषी उत्पन्न बाजार समिती सगळ्यांना, अडकदारांना, व्यापाऱ्यांना आत्ता बैठक झाली आणि लिलाव संपल्यावर पुन्हा एकदा बैठक होणार आहे. तिथली सिक्युरिटीमध्ये वाढ करण्यात येईल. इथल्या पोलीस सुद्धीलाही सांगितलं, तेही संध्याकाळच्या वेळेला गस्त आणि होमगार्ड वाढून देतो म्हणलेत, कारण कांद्याचा भाव जास्त झाल्यामुळं आजूबाजूचे लोक, बाहेरचे लोक आज घुसून रात्री कामं का ज्या हमाल लोक असतात, जे बे ज्या परवानदार हमालाबरोबर त्यांचं सहाय्यक म्हणून दुसरे हमाल आलेले असतात त्यांच्याबरोबर आलेले, त्यांनी जो आणलेल्या माणसाबरोबर चोरी होतं असं म्हणण्यात आलं. जे काही आपल्याला इथं जास्त हमाल लागत असेल तर आम्ही असोसिएशनला, व्यापारी असोसिएशनला कळलं की तुम्ही त्यांचे नावं द्या, त्यांनाही आपण ओळख कार्ड देऊ आणि त्यामुळे थोडे बहुत इथं चोऱ्या कमी होतील आणि उद्यापासून सिक्युरिटीमध्ये वाढ करून इथल्या चोऱ्या कमी होतील. कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहे. सध्या कांद्याचे बाजार भाव आकाशाला भिडण्यासारखे आहेत. आज 3,000 पासून 15,000 रुपयापर्यंत कांद्याचा बाजार गेलेला आहे. तर मार्केट यार्डामध्ये सिक्युरिटीची फार कमतरता आहे, स्वच्छतेची कमतरता आहे, त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा कांदा हा चोरी जात होता. म्हणून आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी आज माननीय चेअरमन यांना भेटून, सचिव यांना भेटून त्यांना निवेदन दिले. त्यासाठी मार्केट थोड्या काळासाठी आम्हाला बंद करावा लागला. बंदचे सर्व कारणं भिंतीकडे सर्व भगदाळ पाडून चोरांनी तिथं वाट करून मोठमोठ्या प्रमाणात चोरी होऊ लागले. रोज मार्केट कमिटीमधनं 3 ते 4 गाडी रोज कांदा चोरी होत आहे, त्यामुळं जे कांदा वर जात आहे विक्रीला तिथं बाजार भले चांगला मिळू लागला आहे पण गाडीमध्ये कांदा कमी प्रमाणात चोरी होऊन कांदा कमी होऊ लागला आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागलेले आहे. त्यामुळं सर्व व्यापाऱ्यांनी आज कांदा मार्केट बंद करून चेअरमनला निवेदन दिले. चेअरमन आम्हाला आश्वासन दिले, आज 1-2 दिवसात 60 सिक्युरिटी गार्डची नेमणूक करून परत वजन जे काटा आहे लिलावनंतर वजन काटा होणार, या सर्व गोष्टीचे आमची समाधानकारक आता चेअरमन यांनी आमचं समाधानकारक त्यांनी मागणी पूर्ण केल्यामुळं आम्ही हा लिलाव कांद्याचा जे लिलाव आहे आता सुरू करणार आहोत. तसेच शेतकऱ्यांनीही आपल्या भावना येस न्यूज मराठीशी बोलताना मांडल्या. नमस्कार, मी रवी होंडराव, बार्शी तालुक्यातून कोरफळे गावचा आलेलो आहे शेतकरी. तर मार्केट कमिटीमध्ये कांदा आल्यानंतर पहिल्यांदा तर त्याचं वजन करायला पाहिजे आणि वजन केल्यानंतर त्या अडचणी ताब्यात घेतल्यानंतर तुमचे जे लिलाव होतील त्यावेळेस होतील, फक्त पहिल्यांदा आल्या त्याचं वजन करा आणि नंतर आणि ते सिक्युरिटीचं तुम्ही जर म्हणत असाल तर ती अडचणीची जबाबदारी आहे, त्यांनी ते सगळं हे करायचं आहे. शेत कमिटीची जबाबदारी आहे, त्यांनी ते सांभाळायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस शेतकरी इथं येतात, तुम्ही जे अडत्या आणि व्यापारी यांचं जे काही कम्युनिकेशन असेल हे लिलाव झाल्यानंतर दुपारी तुम्हाला भरपूर वेळ असतो, त्यावेळेस त्यांनी तुम्ही ते करायला पाहिजे. तुमच्या बैठका हे लिलाव बंद करून बैठका नको आहेत, त्यांच्यावर काहीतरी बंधनं तुमची पाहिजे. हे लिलाव बंद करायचे आणि बैठका घ्यायच्या ही चुकीची पद्धत आहे. तर अगोदर तुम्ही तुमच्या काही मागण्या आहेत त्या मार्केट कमिटीमध्ये तुम्ही असताय. लिलाव 1 घंटा वाजली की लिलाव कुठल्याही पद्धतीनं बंद होता कामा नाही. आज तीच परिस्थिती झाली आहे, घंटा वाजली आहे, लिलाव चालू केले आणि नंतर तुम्ही लिलाव बंद केले, हे चुकीची पद्धत आहे. तुम्हाला काय मीटिंग घ्यायच्या आहेत, काय बैठका घ्यायच्या आहेत
ते लिलाव झाल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर उत्पन्न कमी, ह्याचा एकतर उत्पन्न कमी झालेलं आहे, एकरी 70,000 रुपये खर्च आहे आणि त्या कांद्याची बॅग नागतात 20-22 हे 18,000 जरी गेले तरी 40-45,000-50,000 रुपये हातात येतात, 20,000 रुपये खिशातले जातात आणि लोक म्हणतात की आमचा कांदा वागला. ठीक आहे, तुम्हाला कांदा महाग असेल तर आम्हाला त्याची इच्छा नाही काय, पण इलाज पण नाही ना. आम्ही बी 70,000 रुपये एकरी खर्च करून जर 50,000 खिशे हातात येत असतील तर त्या शेतकऱ्यांनी कसं आजपर्यंत करायचं. आम्ही पहिल्यापासून सरकारचे भरपूर धन्यवाद करतो सर्व शेतकरी, कारण आज मालाला चांगल्यापैकी भाव आला आहे, त्यातून पावसाचे नुकसान भरपूर झाले आहे. आता इकरी आमचं 200 पाकिट निघत होतं, तर आता 200 पाकिट कांद्याचं पावसानं नुकसान झाल्याबद्दल 100 पाकिट चांगला माल निघाला आहे, म्हणजे नेहमी घट आहे, त्या घट भरून आणण्यासाठी सरकारनं बी चांगला भाव ठेवला आहे. मी आकाश नामदेव कुमार बोलतो आहे. माझ्या शेतात 3 एकर कांदे केलो होतो रेन पाईपावर, पाऊस नसल्यामुळे मी पाणी टँकरनं आणून भरलो, 80,000 रुपये खर्च केलो, माझ्या शेतात कांदे फक्त 40 पिशव्या कांदे निघाले आणि ते बी आज मी कांदे घेऊन आलो 14 पिशव्या, तर मला आज मार्केट बंद आहे. जर काल मिळालेलं मार्केट आज नाही मिळालं तर माझं फार मोठं नुकसान होईल. मग हे मार्केट जे व्यापारी लोक आहेत त्यांनी मार्केट बंद केली होती आणि जे इथं आरती लोक आहेत त्यांनी जर लक्ष जर दिलं असते ना तर आज इथं कशाला असलं होणार मार्केट बंद होण्याचा.